कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 1 मार्चच्या भागात बाळू चंदूलाल शेठ सोबत बाहेर जातो. त्यांच्यात बऱ्याच गप्पा होतात. इथे गंगूच्या सासूबाई तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय असं सगळ्यांना विचारतात. त्यावर मायाप्पा देखील बोलतात, आम्ही कशाला तुम्हाला अंधारात ठेवू, आम्हालाच नाही माहीत काय चालू आहे. आणि बाळूला काही विचारलं तर काही सांगत पण नाही. त्यावर गंगू देखील बोलते की सगळ्या गोष्टी फिरून बाळूवरच कशा येतात. त्या चंदूलाल शेठने देखील सांगितलं की त्या गंगप्पाचं बाळूमुळेच भलं झालं. त्यावर सगळेच जण विचार करायला लागतात. इकडे चंदूलाल आणि बाळू गंगप्पाकडे जायला निघतात तेव्हा बाळू त्यांना, मला गंगप्पाचं शेत, पाण्याने भरलेली ती विहीर सगळं बघायचं आहे. त्यावर चंदूलाल त्याला होकार देतात. इथे पंच आणि तात्या घरी येतात आणि बाहेरच खाट्यावर बसतात. गुंडू तिथेच बसलेला असतो. तेव्हा तात्या चंदूलालची आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये बाळूमुळे कसा काय फरक पडला असेल असा प्रश्न विचारतो. त्यावर गुंडू बोलतो की तुम्ही बाळूशी वाईट वागता, त्याने माझे पण प्राण वाचवले होते. त्यावर तात्या पंचांना बोलतो की आपण बाळूचे पाय धरू आणि त्याला सांगू काही पण कर, पण आमच्या पदरातही थोडे सोने नाणे टाक. इकडे बाळू आणि चंदू शेठ गंगप्पाच्या घरी पोहोचतात. त्यांना बघून गंगप्पाला खूप आनंद होतो. तो नर्मदालाही बाहेर बोलवून त्यांची ओळख करून देतो. तिलाही बाळूला बघून खूप आनंद होतो. नंतर ते जेवायला बसतात. नंतर शेठजी मागची आठवण काढून विचारपूस करतात तेव्हा बाळू म्हणतो की आम्ही जेव्हा तुमच्याकडे सालगडी म्हणून होतो तेव्हा कधी कधी जेवण वेळेवर नाही मिळायचं आणि जेव्हा मिळायचं तेव्हा ते आमलेलं किंवा उरलेलं असायचं. हे ऐकून शेठजींना खूप वाईट वाटतं. तितक्या तिथे गंगप्पाचा मुलगा रामप्पा येतो. गंगप्पा त्यांची ओळख करून देतो, मात्र तो उद्धटपणे उत्तर देऊन तिथून निघून जातो. त्याच्या या वागण्याची गंगप्पा माफी मागतो. गंगप्पा आणि बाळूची भेट झाली आहे, आता पुढे काय घडेल? गंगप्पाचा मुलगा इतक्या उद्धटपणे का बोलला असेल हे बघण्यासाठी पहा बाळू मामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज.